तवा तय डोस के इतने कोड काढून टाका। विभूति अगर ये ना विभूतीचं कधी कधी आश्चर्यच वाटत, म्हणजे बघा ना आपल्या सोनोली सोबत किती शांत आणि निरागस असते। देवेनी आम्हास नाही वाटतंय ही पण कुणाची तरी आई असल। तुम्ही बघितलं सोनोलीसनी बघितल्या बघितल्या याच्यातली माया जागी होते। संग्राम तसं असेल तर तिच्याशिवाय तिच्या बाळाची काय अवस्था होत असेल? नाही सगळं त्या बाळापर्यंत त्याच्या आईला लवकरात लवकर पोहोचवायला। हो देवेने आपले प्रयत्न चालू आहे, पुढचा चमत्कार आता काय देवच घडवत। आबासाहेब तुम्ही पेपरात जाहिरात दिलेलीच आहे, आम्ही देखील हा फोटो आमच्या यंत्रणेद्वारा सगळीकडे पाठवतो। लगेच तिच्या घरच्यांना शोधणं जरा सोपं जाईल। देव करू आणि अस्वस्थ हो इन्स्पेक्टर साहेब। येतो आबासाहेब। या देवेनी अहो तुम्हाच निबी ऑफिसात जायचंय ना, लवकर निघा उशीर। तुम्ही सांभाळा हिला मामाजी। संग्रामराव अजा साळक्या माळक्यांनी दिलेल्या आव्हानाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे। होय आबासाहेब, म्हणून मी देवेनी येस्तोवर घरलाच थांबणार आहोत। पोकळ बांबू या दोघांनी बी तुम्ही दिलेलं आव्हान असं लिहिलंय या पेलले आणि ह्याच्या पुढे मी जबाबदारीने पेलती, तेव्हा तुम्ही नाच सोडा। हा हार माना साहेब, आत्ता कुठे दिस विचारलाय? पैसेची येळ संपायला अजून लई येळ बाकी आहे। सुंब जळाला पण पीळ जायला लई बाकी आहे। बघ ही आहे ती मुलगी। हो चांगल्या घरातली दिसते ग मुलगी। हो ग, सध्या तरी आम्ही हिला विभूती म्हणतो। सुमन मी हिचे फोटोज आहे ना सगळ्या सोशल नेटवर्किंग साइट्स वर टाकणार। ओ गुड आयडिया, म्हणजे जेवढ्या लवकर तिच्या घरच्यांचा शोध लागेल ना तेवढंच चांगलं। कशाचा शोध घेत आहे सर? त्या दिवशी देवळाजवळ एक मुलगी संग्रामने येऊन धडकली, तिच्या डोक्याला जखम झाली होती म्हणून आम्ही तिला घरी घेऊन गेलो। कुणाशी काहीही बोलत नाही, काय झालंय तिला काहीच कळत नाही। हा बघा हाय तिचा फोटो। हॅलो, हाय बोला। आई आई तुम्ही काहीही काळजी करू नका, मी आहे ना। हाय बर। आमच्या आईचा फोन होता, शी वॉज व्हेरी वेल, विनंती करत होती न्याय मिळवून द्या सर। पुढची सुनावणी येत्या सोमवारी आहे ना,
ह्या वेळी निकाल नक्की लागेल आणि तोही आपल्याच बाजूने. येस सर, आणि त्यासाठी तुम्हाला लागेल ती सगळी मदत आम्ही करू. व्हेरी गुड, कीप इट अप. थँक यू सर. चला. नाही आता आम्ही कोणची बियाण घ्यायचो नाही. आम्ही फक्त सर्जेरावांनी सांगू कि तुम्ही चंद्रिकाबाईची आण घेऊन म्हणाला असा कि दारू सोडल. खरी आण घ्यायला कोण सांगते या? गंडवत अस वय. अव नाही नाही सम्राट, आम्ही तुम्हाला गंडवत नाही. अहो उलट तुमची मदत मागतोय आम्ही. आमच्या इब्रतीचा सवाल हा. आता यो कोणता नवीन प्रकार आहे? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला फक्त बाहेर पडायची मतलब आहे नव अव त्याची सोय करायलोय आम्ही. पर बाहेर पडल्यावर आमचं एक काम करायचं. नवीन खुळी आली आहे नव विभूती, तिला चितवायचं म्हणजे ती परत परवा सारखी पिसाळली पाहिजे. एकदा का ती पिसाळली की सुनबाईचं समद लक्ष तिला सावरण्यात जाईल. मग आम्ही तुमच्या लेकीला घेऊन चौकी देवळात. म्हणजे मग देवयानी बाई आणि संग्रामराव पैज हरत्याल. आणि मग त्या वयसनी शिक्षण आणि काम सोडून द्यावं लागल. अस वय ठीक आहे. तुम्ही काय बी काळजी करू नका सा. समद तुम्ही सांगितलं बरं हुकूम होईल. नक्की नव. नक्की म्हणजे सम्राट राव म्हणतात आमस आमचा न करायचा नाही. खूप मजा आली. शोधली बाळा काय केलं सर दिवसभर? अच्छा खूप मस्ती केली. विभूती मावशीला त्रास तर नाही दिलास ना तू? आता मी आले ना, मी खेळेन तुझ्यासोबत भरपूर. भाऊजी तुला काय वाटलं? हा मस्ती लागते होय. मार 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 मार. भाऊजी सोडा. भाऊजी तुम्ही इथं जा. भाऊजी प्लीज तुम्ही इथं जा. विभूती विभूती शांत हो. औषध घेतलंस का तू आज? चल मी तुला तुझ्या खोलीत घेऊन जाते. चल ये शांत. शांत हो. चल माझ्यासोबत ये. चला भूर जाय. अरे सोनुली ठेवा. सोनुली इकडे नाही. कुठं गेली असेल? हो सर चंद्रिकाबाई अव सोनुली नाहीच इकडं.
काय भाई अब सोनूली इथं नाही आणि सम्राट राव भी त्यांच्या खोलीत नाही कुठे भी दिसे नसतात अरे देवा सम्राट राव सोनूलीला घेऊन पसार ते नाही झालं पर आम्ही म्हणतो तो खोलीच्या बाहेर पडला कसा तुम्हा दोघींची फूस असल्याशिवाय तो पडू शकत नाही काय विचारतोय मी काय विचारतोय बोल तुमच्याकडे मी नंतर बघतो आम्ही सोनूली घाऊ दे बोला बाबा साहेब हे अर्धान आता चत्त सुनीलेला खाला घेऊन ये नाही आणलं तर तिकडच्या तिकडे येऊन तुकडे पाडीन तुझे हो आम्ही परत यासाठी बाहेर नाही पडलो रामस्नी त्या तुरुंगात परत यायचं बी नाही आहे राहिला प्रश्न सोनूलीचा तर रामस्नी 10 लाख रुपये द्यायचं आणि घेऊन जायचं तिला हा 10 लाख अरे काय लायक आहे तुझी लाज वाटते आम्हाला तुला पोरगा म्हणून घे सर्जना विखे पाटील खानदानाचा लेख आहेस ना तू फक्त 10 लाख मागतोय रे हा तू गावा मागती मग तुला जावतो अरे स्वतःच्या पोटच्या लेखीचा सौदा करतो रे तुम्ही दुसरा उपाय काय ठेवला आमच्या मोर उठताला तर बसत बुटकी या पल्ल्यात तुम्ही आमस्ती दिलंय काय आमस्ती नाही परत यायचं तिकडं आणि जर तुमचं खरंच तुमच्या नातीवर प्रेम असल तर 10 लाख रुपये देऊन सोडवा तिला बी मस्ती बी काही येणं झालं तर तू तुला माहित नाही तुझा बाप कसला येतो अरे मी काय करीन तुझ याची कल्पना नाही होईल तुझ हे बघ आत्ताच्या आत्ता त्यांना दिलं इथं घेऊन ये नाही घेऊन आलास ना 100 तुकडे करीन कुत्र्याला खायला घाले बघितलं का बघितलं का तुमच्या पोराचा प्रताप म्हणतो 10 लाख द्या तवा सोनीला घेऊन जा संग्रामराव पोलिसांना फोन कर त्याला तुरुंगात घाला नाही तर आम्हाला जर का खावला ना कशाला आम्ही आत्ताच त्याला धरतो पोलीस धरणार कधी त्याला तुरुंगात डांबणार कधी त्याच्या आधी त्याचे तुकडच करतो ते पडू नको नाही तर तुझा मी मोठा पाडी समजव त्याला उद्या सकाळच्याला जर आमची नातामासणी दिसली नाही ना तुला तर सोडणार नाही त्याला बी चित्त गाडी आमचा सबूत आहे सरजे राव विखे पाटलाचा सबूत खावट 100 तुकड तुम्ही सोनूलीसनी घेऊन लगोलग परत या नाही 10 लाख मिळाले बिगर आम्ही सोनूलीसनी तुमच्या ताब्यात द्यायचो नाही
फूल लागले का तुम्हाला साहेबांचा पारा किती चढलाय हे तुम्हाला ठाव नाही. 10 लाख काय ते तुमच्या हातावर 10 कवड्या भी ठेवणार नाही. मग तुम्ही द्या की आम्ही सम्राट राव आम्ही जर तिजोरीतनं 10 लाख रुपये काढले तर साहेबांना कळणार नाही का? अस मग तुमचं दागिने द्या की आम्हासनी. हो आमच्या सुखावून तुमचं दागिने जास्त महत्वाचे आहेत का? चालेल आम्हाला आमचे दागिने आमच्या लेकापेक्षा जास्त किमतीचे नाही. ठरलं तर मग मध्यंतरातीला येतो आम्ही दागिने तयार ठेवायचं. ठीक आहे. चला दागिने मिळाल्यावर कोल्हापूर पासून दूर गेलेलंच बर. दागिने आहे होत नव्हतं ते समजे दागिने आणलं आता तरी झालं ना तुझ्या मनात होत. आता निघा निघा. हा मस्त निघा बघू दे जरा. ये तो रिकम है. ये भी रिकम है. और ये भी रिकम है. वाह मस्ती गडवाई निघालेस होय. हां वाह आमची आई हाय सा अरे तरी भी आमस्ती फसवाई निघालेस सा. ₹10 लाख नाही मिळाले तर आम्ही सोनोलीचा ताबा तुम्हाला देतो नाही. आण तिला इकडं आण आण तिला इकडं तिला आण इकडं पहिलं. नाही नाही तिला आण इकडं पहिलं. आम्हाला 10 लाख नाही देत ना. स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा सौदा करायला निघालच मेरे संग्राम तलवाराम. बघा साहेब अरे पोटच्या गोळ्याचा सौदा करायला निघाला तर माणूस आहेस का जनावर आहे? त्या पोरीला अजून बा म्हणून आवाज पण देता येत नाही एवढीशी पोरगी तिचा सौदा करायला निघाला. अरे आण तलवार आण ना. साहेब हो आमची काय बी चूक नाही. हो आमच माफ करा. आम्ही हे समजा आईसाहेब आणि आऊसाहेब यांच्या सांगण्यावरनं केलं. हो